कुटुंबावर असलेले सावकारकीचे 12 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी रांका ज्वेलर्सच्या तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या दागिन्याची जबरी चोरी झाल्याचा बनाव रचणाऱ्या ऑफिस बॉयला त्याच्या कुटुंबियासह गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्यात. यावेळी पोलिसांनी कर्णफुले, सोन्याच्या माळा, हिरेजटीत दागिने, प्लॅटिनम, पाचू, मोती असा तब्बल 1.48 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अजय मारुती होगाडे राहणार मुंबई सायन, मारुती बाबू होगाडे कोळीवाडा सायन आणि अन्नुकुमार मद्रासी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सदर प्रकरणातील 3 आरोपी हे एकाच कुटुंबातील असून ते मूळचे रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील पाचाड गावचे रहिवासी आहेत. चोरी झाल्याचा बनाव रचणारा मुख्य सूत्रधार अजय होगाडे हा मागील 3 महिन्यापासून रांका ज्वेलर्सच्या काळबादेवी येथील शाखेत ऑफिस बॉय म्हणून काम करतो. 26 जुलै रोजी त्याच्यावर तयार केलेले सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने पुण्याला घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यावेळी आपल्यावर असलेले 12 लाखांचे सावकारी कर्ज फेडण्यासाठी त्याच्या डोक्यात चोरीचा बनाव रचण्याची कल्पना आली. ठरल्याप्रमाणे मुख्य आरोपीने आपला भाऊ व त्याचा एक मित्र यांच्या मदतीने आपल्यावर वार करून दागिने लुटल्याचा कांगावा केला. मात्र त्याचा बनाव पोलिसांनी उघड केला. अजय होगाडे याने पाठीवर व पोटावर झालेल्या जखमा ह्या चाकूने वार केल्यानंतर जशा जखमा होतात तशा प्रकारच्या नसल्याचा संशय गुन्हे शाखेच्या पोलिसांना आला. आरोपी पुण्यात किती वेळा आला तसेच त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे याची माहिती पोलिसांनी मिळवली. शेवटी पोलिसी खाक्या दाखवताच त्याच्या कुटुंबावर असलेले सावकाराचे 12 लाखांचे कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्या अंगावर चाकूने वार करत चोरीचा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली. 26 तारखेला राका ज्वेलर्स आणि इतर जे ज्वेलर्स आहेत त्यांचा मुंबईवरून जो जळणघळण करून तयार केलेला जो माल पुण्यामध्ये घेऊन येतात तो अजय होगडे नावाचा एक व्यक्ती त्यांच्याकडचा कामगार आहे. तो पुण्याला येऊन रेल्वे स्टेशनला रेल्वेनी आला. त्या ठिकाणी त्याला लुटल्याबाबत त्यांनी फिर्याद दिली. जवळपास 1.5 कोटी रुपयाचा हा माल होता. यामध्ये क्राईम ब्रँच युनिट अँटी एक्स्ट्रॅक्शन सेलचे जे प्रभारी आहे रघुनाथ जाधव आणि त्यांच्या टीमने यामध्ये पुढील तपास केला. यामध्ये तपासादरम्यान यातील जो फिर्यादी आहे अजय होगडे जो माल घेऊन आला होता त्यानेच हा सर्व बनाव आपला भाऊ मित्र आणि वडील यांना सोबत घेऊन रचला होता आणि हा सर्व माल स्वतःच्या गावी नेऊन एका ठिकाणी पुरून दिलेला होता. त्याच्यावर त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याच्यावर 12 लाखाचं कर्ज होतं आणि ते फेडण्यासाठी त्यांनी हा सर्व बनाव रचलेला होता. एका व्यक्तीची आहे, एका जणांवर गुन्हा आहे, बाकी इतरांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. हा माल त्याचा मूळ गाव जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे रायगडवाडी त्या ठिकाणी रिकवर केला. जवळपास 1.48 कोटी हे 1476 ग्रॅमचं सोनं आहे. हिरे जवळपास 76 लाखाचे आहेत. 28 डायमंड्स आहेत 76 लाखाचे. प्लॅटिनमचे काही कर्णफुले आणि एक नेकलेस आहे आणि बाकी इतर हे आहे.